दादा रॉन्ग साइड नी गेला की ओ नमस्कार मित्रमंडळी, मी आमच्या बेळगावचा रायन मिंटो तुम्हाला गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा. शेट कुठं आलो मी? तुम्ही आपल्या इंद्रप्रस्थ नगर मध्ये आला. दिव्य ग्रुप ढोल कशा वाजवणार आहे त्याचे आनंद घ्या. नमस्कार, मी सर्वप्रथम गणेश बाग या सोसायटीचे आभार मानतो. आणि दरवर्षीप्रमाणे आमचं गणेश बागमध्ये सातवं वर्ष आहे आणि तुम्ही बघू शकता आमच्या नरवी पथकाकडून दरवर्षी आम्ही वादन करतो. आणि ज्यांना कोणाला आपल्या पथकात जॉईन व्हायचं आहे त्यांनी आपल्या नरवीच्या पेजला फॉलो करा. आणि गणेश बाग सोसायटीचे आणि तुम्हा सर्वांचे ब्लॉग करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि असंच आम्हाला दरवर्षी सहकार्य आणि तुमचं प्रेम लाभ देत धन्यवाद. तर आता आमचं ढोलचा कार्यक्रम झालेला आहे. हा झालेला आहे. आणि आम्ही चाललोय आता गणपती बघायला. वाय गणपती बघायला. चला जाऊ. आमचं चिन्मय भाऊ लय छान गाडी मारायला शिकलाय. आम्हाला तोच घेऊन जायलाय गणपतीचे. अरे हाय मित्र मंडळी. अमित ते नमस्कार. अमित ते आम्ही अनगोलच्या राजा बघायला झालोय. राजवंश गल्लीच तुम्हाला लगेच बघायला मिळेल. प्लीज आनंदातलं वेट करा. थांबा थांबा. आम्ही एंट्रन्सला पोचलोय. हे बघा एंट्रन्स. वाव. आता आम्ही हे है आपला अंगोलचा राजा. तर आमचं अंगोलच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. फ्रेंड चिन्मयचे फोटो आले पाठवले. आता आम्ही घरी जाणार नाहीतर
कुठल्या तर महाप्रसाद मध्ये खाणार. दोन इन्व्हिटेशन आहे आम्हाला, तर खाऊन आम्ही रात्री दर्शनला सुटणार. कोण इन्व्हाइट केलंय? लई लोक. आणि रात्रीचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार, तर तेव्हापर्यंत कुठं हे आमचा अंगोलचा राजा आहे. छोटी चूक झाली आमच्याकडनं. नमस्कार मित्र मंडळी, छोटी आमच्याकडे छोटी आमच्या नाही आमच्याकडनं. पहिलं गणपती बघितलं होते राजहंस गल्लीचा राजा होता, आणि हे होतं ते अनगोलचे राजा आहे. तेवढं अजून मी गाडीत बसलेलो आहे. आम्ही आता मी नानावाडीच्या महाप्रसादला चाललोय. तिथं आम्ही महाप्रसाद खाणार, नंतर थोडं रेस्ट घेऊन आम्ही वापस कामावर लागणार संध्याकाळी बाकीचे गणपती बघायला जाणार आहे. शेट नाचा हो, शेट नाचा की हो, दोघं नाचलो तिकडेच मी गारवी नसते. हॅलो आंटी, कसे आहेत? मस्त आंटी. मित्र मंडळी, आमच्या नानावाडीच्या गणपतीचा महाप्रसाद चालू इथे बघा. मीच तो ऋषभ सावंत. चपाती आहे, वांग्या बटाट्याची भाजी, उसळ, हा आहे पुलाव टाईप राईस आहे, भजी, पिकल आणि सॅलड आमचं सेम. दादानी खीर एक्स्ट्रा घेतली आहे. ए एक्स्ट्रा नाही आहे, तू घेतलास नाही? मी नाही घेतलं तेच, आणि दादाला गोड वाले आवडतं. वय स्वीट आहे. मे ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नानावडी बेळगाव, गेली 30 वर्ष हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपण करत आहोत. आणि गेले 7 ते 8 वर्षापासून आम्ही इको फ्रेंडली गणपती करायला सुरुवात केलेली. या इको फ्रेंडलीमध्ये आम्ही विविध प्रकारचे सामान, खाद्य पदार्थ किंवा तळलेले मोदक आणि अक्रोडची तळफळ असे विविध प्रकारचे गणपती आम्ही तयार केलेले आहे. त्याचा बेस सगळा असतो तो गवताचा आणि पेपरचा असतो. यावर्षी आम्ही जो केलेला आहे तो गणपती रुद्राक्षाने केलेला आहे. साधारण 34,433 रुद्राक्ष त्याच्यात आहेत. तो गणपती पूर्ण करण्यासाठी आम्हाला 2 महिने लागले. याच्यात आमचे मंडळाचे कार्यकर्ते यांचं मोलाचं साथ मिळाली आणि ही मूर्ती साकार करण्यात आली. पुढच्या वर्षी आमचा उपक्रम वेगळा असणार आहे, तो उपक्रम तुम्हाला देखील तो बघण्यासारखा आहे. अशीच आमची उपक्रम चालू राहतील. धन्यवाद. नमस्कार, आत्ता वाजले आहे 7:30. आम्ही गणपती बघायला जायलोय, तर चला जाऊया. नमस्कार. अरे भाऊ, काय नाही तुम्ही म्हणाल चला. हे रईत गल्ली आहे, इथं सगळ्या घरात चांगलं डेकोरेशन करतात. तिकडं बघूया, चला चला बघूया.
कुठे गर्दी आहे तिथे काय आहे तिकडे डेंजर आहे इथं लई गर्दी आहे काय पे घालून टाकला असा सगळ्यात मोठी असं ओम म्हणाले मला माहिती नाही हे हनुमान हे श्रीराम आणि त्यांची बायको सीता आणि अल्लूरचा राजा बाय 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 गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रिंक्स तर आम्ही घरी पोचलोय आजचा दिवस लई छान होता हे व्हिडिओ गणपती स्पेशल होता गणेश चतुर्थी स्पेशल आणि मी आणि माझे मित्र मिळून सगळे गणपती बघून आलो आणि मला माहिती नव्हतं की एवढे छान छान गणपती आमच्या बेळगावमध्ये राहतात आणि ते बघून मला लई छान वाटलं माझी मराठी तेवढी छान नाही आहे कारण मी प्रयत्न करायला छान बोलायला
ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. अगर मी कुठलं पण गणपती मिस केलोय तर मला कॉमेंटमध्ये सांगा. हे सांगून मी हे व्हिडिओ संपवतोय. गणपती बाप्पा मोर्या.